नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय बघणार आहोत, एक अशी गोष्ट धक्कादायक घडली आहे की ती खूप म्हणजे खूप दिवाळीच्या तोंडावर घडून गेली आहे. तर मी तेच सांगणार आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर एका शहरामध्ये एक मुलगा होता, जवळ 10 ते 12 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी किल्ला करण्यासाठी 2-3 दिवस माती आणली, माती चाळली आणि इतका आनंदाने दिवाळी तोंडावर आली म्हणून किल्ला केला आणि तो किल्ला वाळला आणि त्याच्यावर चित्र वगैरे ठेवले, असं तसं खूप सजवलं त्याने. तर मग तो काय म्हटला, आता आपल्याला किल्ल्याला माळ लावायची आहे, लाईटीची माळ लावायची म्हणून तो खूप प्रयत्न केले. लाईटच्या माळा आणल्या आहे, बरंच काय काय आणलं त्याला, कारण त्याला थोडंफार माहिती होतं लाईटच्या माळा कशा लावायच्या, काय लावायच्या. आणि तेच तो लाईटच्या माळा आणल्या, लाईटची माळ लावता लावता इकडे तिकडे केलं त्याला आणि लाईटची माळ कुठेतरी अशी तुटलेली होती, तरी ती थोडी लागत होती, थोडी नाही लागत होती. तर त्यासाठी तो काहीतरी चिकटपट्ट्या वगैरे चिटकवलं आणि नंतर तो किल्ल्याला ती माळ लावायला गेला आणि मोठा असा झटका बसला त्याला, लाईटीचा शॉक बसला. आणि तो बराच काळ तिथं आहे ना पडून राहिलेला होता किल्ल्यापाशी आणि आडवा तिडवा पडलेला होता. तर त्याला तिथं कोणीच बघत नव्हतं. मग त्याचे आई वडील आजोबा म्हटले, कुठं गेलं आहे आपलं पोरग, कुठं गेलं आहे माझा नातू, ते बघत होते इकडं तिकडं तिकडं तिकडं, तर कुठंच दिसलं नाही. नंतर किल्ल्याच्या बाजूला पडलेला दिसला त्यांना आणि तो पार हिरवा लाल हिरवा निळा असा झालेला होता. आणि बघते तर काय, दवाखान्यात नेलं त्याला आणि नंतर ना तर मृत घोषित करण्यात आलं त्याला. म्हणजे बघा, तुम्ही दिवाळीचा किल्ला करताय आणि मुलांकडे खरंच लक्ष द्या. पाहिजे तर दिव्याच्या पंत्या बिंत्या लावा, पण लाईटची माळ वगैरे मुलांना लावायला देऊ नका. किती मोठी गोष्ट घडलेली आहे. आणि तो मुलगा हातचा गेला बघा, 9-10-11 असेल वर्षाचा कदाचित. आणि डॉक्टरांनी घोषित केलं आहे तो मेला म्हणून. मग त्या घरामध्ये आता दिवाळीच्या तोंडावरच त्यांचा मुलगा गेला, एवढी मोठी घटना घडलेली आहे. आणि आपला मुलगा काय करतो काय नाही ह्याच्याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण तो लाईटची माळ लावत होता करत होता तरी घरचे त्याला काही बोललेच नाही, कारण त्याला थोडंफार त्यातलं माहिती होतं. पण काहीतरी सगळे जरी गोष्ट माहिती असले तर लाईटची गोष्ट काही वेळेला इतकी अवघड असते, ते लाईटवाल्याला सुद्धा लवकर कळत नाही असं असते ती गोष्ट. आणि नंतर ना ते मुलगा मेला आणि दिवाळीत बघा कसं त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि साधीशी गोष्ट आहे तरी पण पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की आपले मुलं काय करतायत ते. म्हणून दिवाळीला किल्ला करताय तुम्ही सावध रहा, त्यावर लाईटच्या माळा वगैरे लावू नका, जेणेकरून किल्ल्याकडे सगळे लहान लहान मुलं असतात तर तुम्ही तिथे लाईटची माळ वगैरे काहीही लावू नका. किंवा छोटासा लाईटचं असं बल्ब वगैरे लावू शकता, ते पण मोठ्या माणसांनीच लावला पाहिजे. सगळंच त्या मुलांनी सगळंच लाईटची माळ आणि ते सगळंच लावल्यामुळं खूप मोठा गोंधळच झालेला आहे. मुलगा गेला जीवानेशी आणि त्या किल्ल्यापासूनच जीव गेला त्याचा. तर लक्ष ठेवा तुम्ही, खूप किल्ल्याच्या ह्याच्यामुळे लोकांचं काय कुणाच्या घरी काय होऊ शकेल सांगता येत नाही. तरी किल्ला करताना तो किल्ला पूर्ण दिवाळीपर्यंत तुम्ही लक्ष ठेवत जा, कारण मुलं तिथे काही करतात, पंत्या ठेवतात, पंत्याशी ते टिकल्याच्या डब्या फुलबाजी लावत असतात, काहीही करतात मुलं. तर तुम्ही लक्ष ठेवत जावा लहान मुलांकडे, कारण आपली कामं होतच राहतात दिवाळीची. दिवाळीच्या सणावर खूप कामं असतात, आपली कामं होतच राहतात. तर सर तुम्ही तुमच्या मुलांकडे जास्त लक्ष द्या आणि लक्ष ठेवत जा. आणि ही वेळ गेलेली परत येत नसते, आपलं मूल गेलं ते काय परत येणार नाही आहे. म्हणून आपली कामं बाजूला ठेवा आणि मुलांकडे बघा, काय आक्रोश त्यांच्या घरामध्ये झालेला आहे. मी थंबनेलला टाकले बघा, खूप मोठा आक्रोश त्यांच्या घरामध्ये झालेला आहे. खूप मोठा धक्कादायक गोष्ट घडलेली आहे. पहा आणि सावधान रहा आणि लक्ष ठेवा, सतर्क रहा, हेच माझी इच्छा आहे. धन्यवाद.